नमस्कार, मी राजेश तांबे, यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, क्रांतिसूर्य बी के कोकरे यांनी गडदे मास्तर यांच्या साथीने स्थापन केलेली ही यशवंत सेना संघटना आहे। 1988 मध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कोकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला व आरक्षणाचं महत्त्व सर्व समाजाला पटवून दिले व लाखोचे मोर्चे काढले। त्या काळचे तत्कालीन सरकार यांना त्याने निवेदन देऊन आरक्षणाची मागणी केली असता त्या काळी एसटी ऐवजी एनटी आरक्षण हे धनगर समाजाला देण्यात आले। त्यामुळेच धनगर समाजाचा थोडाफार विकास होऊ शकला याचं संपूर्ण श्रेय हे बापूसाहेब कोकरे यांना जाते। सध्या ह्या संघटनेचे सरसेनापती गडदे मास्तर यांचे चिरंजीव माधवराव गडदे हे आहेत। ते सुद्धा समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्यपूर्ण काम करत आहेत। पूर्ण महाराष्ट्रभर 30 जिल्ह्यामध्ये आपली यशवंत सेना काम करते। ते संपूर्ण 30 जिल्हे ते सातत्यपूर्ण समाजामध्ये काम करत आहेत। त्याचबरोबर सर्व स्तरामध्ये धनगर समाज हा खूप पिछाडीवरती आहे, सर्वच घटकापासून वंचित आहे। समाजाला कुठेतरी न्याय मिळावा ह्या उद्देशाने यशवंत सेना कार्यरत आहे। त्याचबरोबर धनगर समाज पाठीमागे राहायचं कारण जर बघितलं तर धनगर समाज हा खूप उशिरा शिक्षणाच्या प्रवाहात आला। बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणतात, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही। ह्याच अनुषंगाने 3 डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंतीच्या माध्यमातून समाजासमोर आपला महाराज यशवंत होळकरांचा इतिहास यावा, त्याचबरोबर समाजामध्ये जनजागृती व्हावी ह्या उद्देशानेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराज यशवंतराव होळकरांची जयंती साजरी करणार आहोत। या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकर, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दीपक केसरकर साहेब हे उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील खासदार धनंजय माडिक साहेब, बंटी साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सर्वच आमदार खासदार हे उपस्थित राहणार आहेत। ह्या कार्यक्रमाचं साधारण स्वरूप असं असेल, सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमाची फोटोपूजन करून सुरुवात होईल। समाजामध्ये समाजासाठी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा लोकांचा सत्कार, त्याचबरोबर महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। त्यानंतर जे मान्यवर असतील त्यांचं मार्गदर्शन आहे। दुपारच्या सत्रात निमंत्रित सर्व लोकांना भोजन व्यवस्थित केलेलं आहे। 4:30 वाजता महाराजा यशवंतराव होळकरांच्या पुतळ्याची रथामधून भव्य अशी मिरवणूक होणार आहे। त्याच्यामध्ये पारंपरिक जे धनगरी ढोल आहेत, त्याचबरोबर धनगरी ओवे आहेत, लेझिम आहे, त्याचबरोबर मर्दानी खेळ आहेत, असा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे। ह्या न्यूजच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तमाम बांधवांना मी आवाहन करतो की या अशा मोठ्या अशा सोहळ्यासाठी सर्वांनी आपली उपस्थिती लावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी व एक दिवस आपल्या राजासाठी हा द्यावा, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।